तर या दोन विषयावरती असं आहे. पहिली गोष्ट तर अशी की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही अशा प्रकारे काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. विस्तारही झाला, सरकारही मजबूत आहे, काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही. दुसरं, महिला मंत्री नाही असा जो आक्षेप आहे तो आक्षेप लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा 5 मंत्री घेतले होते, कुठली महिला घेतली नव्हती, त्यामुळे त्यांना असं बोलायचा काही अधिकार नाही आहे. दुसरं असं आहे, ज्या पक्षाचे 2 मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले चालू असतील, अशा पक्षाने अशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं ट्विट करावं. संजय राठोडांविषयी सारखा आक्षेप घेतला जातो, चित्रा बागांनीच ट्विट केलंय. संजय राठोड यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यापेक्षा जास्त सांगण्याची आवश्यकता नाही.